सातत्याने विदर्भावर राज्य सरकारकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप होत असून त्यासाठी विदर्भ राज्य वेगळे करा अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र सातत्याने या मागणींवर सरकारकडून निवडणुका आल्या की चर्चा केली जाते, मात्र ठोस अशी पावले उचलली जात नसल्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख वामनराव चटप यांनी नागपूर येथे संविधान चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळेस आर पारची लढाई करून विदर्भ राज्य वेगळे मिळून राहूच अशी ठाम भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ लेके रहेंगे लेके रहेंगे आपले राज्य. विदर्भाचं स्वतंत्र राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावं यासाठी जी आरपारची लढाई सुरू केलेली आहे त्याचा एक भाग म्हणून आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जे आमरण उपोषणाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या कार्यक्रमानुसार नागपूरच्या संविधान चौकामध्ये विदर्भातील इतर 10 जिल्ह्यातली नेतेमंडळी ॲडव्होकेट रामनराव चटप आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आम्ही मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत विदर्भाचं तत्काळ राज्य निर्माण होत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण जारी राहणार आहे.